हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये. आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण हे अगदी मस्त असे आप्पे बनवणार आहोत. आता कसे बनवायचे ते आपण बघूयात. आम्ही हे रेडीमेड पीठ आणलं होतं बाजारातून आणि त्याचे आम्ही इडली आणि डोसे करून खाल्ले आणि कंटाळा आला ते खाऊन. पडत हे पीठ पुरले तर आम्ही त्याचे आता आप्पे बनवणार आहोत. असं ना, हे रेडीमेड वाला पीठ आणलं होतं इडलीचं, त्याच्या इडल्या बनवला, डोसे बनवले आणि अजून सुद्धा ते पीठ उरलंय. त्याच्यामुळे आता त्याचं काय करायचं असा विचार पडलेला, म्हटलं पटकन आप्पे बनवूयात आणि त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूयात. आता आप्पे बनवण्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा उरलेलं इडलीचं पीठ घेतलंय. कितीही पीठ असू दे तुमच्या घरी, ते तुम्ही घेऊ शकता. जेवढं पीठ उरलंय तेवढ्या पीठाचे आपण आता आप्पे बनवणार आहोत. इथे ना आता हे पीठ घेतलंय इडलीचं, याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात. आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या ऍड करू शकता. आपण इथे सगळ्यात पहिल्यांदा बारीक चिरलेला कांदा टाकलाय, बारीक चिरलेला टोमॅटो टाकतोय आपण, अगदी बारीक चिरलेली शिमला मिरची आणि इथे बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे. तुम्ही ना इथे तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या टाकू शकता. गाजर, कोबी वगैरे ज्या भाज्या घरात अवेलेबल असतील ना त्या तुम्ही यामध्ये टाका. आता यामध्ये ना थोडंसं जिरं टाकूयात आपण. इथे ना हे पीठ आता अगदी छान असं मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी यामध्ये टाकूयात आपण. खूप जास्त रनिंग कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर नाही करायचं, थोडंसं घट्टसरच ठेवायचं कारण आपल्याला त्याचे आप्पे तयार करायचे. इथे ना एक्झॅक्ट ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचंय. आता आपलं बॅटर तयार झालंय, लगेचच आप्पे करून घेणार आहोत. तर इथे आप्पे करण्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा आप्पे पात्र घेतलंय, ते छान असं गरम केलंय आणि त्यामध्ये आता तेल सोडून घेऊयात. आता जे बॅटर आपण तयार केलेलं ते बॅटर आपल्याला यामध्ये सोडायचंय. अर्धच सोडणार आहे आपण कारण याच्यावरती आपल्याला बटाट्याची भाजी टाकायची आहे. इथे ना ही बटाट्याची भाजी घरी होती, ती आपण थोडी थोडी अशा पद्धतीने यावरती सोडून घेणार आहोत. आता ह्या बटाट्याच्या भाज्याऐवजी तर मुलांना चीज आवडत असेल ना तर तुम्ही चीज सुद्धा यामध्ये टाकू शकता. अगदी 2-3 आप्पे जरी मुलांनी खाल्ले ना तरी मुलांचं पोट भरू शकत. इथे आता वरून पुन्हा आपल्याला बॅटर टाकायचंय. आता यावरती आपण झाकण ठेवूयात आणि आप्पे आपल्याला छान असे बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचे. इथे जर ना तुमच्या मुलांना बटाट्याची भाजी आवडत असेल तर बटाट्याची भाजी टाका. बटाट्याची भाजी नसेल आवडत ना तर तुम्ही यामध्ये मोझरेला चीज किंवा एक एक चीज क्यूब सुद्धा आतमध्ये टाकू शकता. मुलं चीज सुद्धा खूप आवडीने खातात. बटाट्याची भाजी टाकल्यामुळे काय होतं माहितीये का, की पोट अगदी व्यवस्थित भरलं जात. त्याच्यामुळे मग तुम्ही अशा पद्धतीचे आप्पे मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता. टिफिनमध्ये देताना थोड्या व्हेजिटेबल्स किंवा अशा पद्धतीने बटाट्याची भाजी वगैरे टाकून दिली की ते फुलफिल सुद्धा होतं आणि त्यानिमित्ताने भाज्या सुद्धा मुलांच्या पोटात जातात. आता हे आप्पे आपण साधारणतः 5-6 मिनिटं बारीक गॅसवरती अगदी छान असे होऊन देऊयात आणि मग त्याच्यानंतर ते आपल्याला पलटून दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायचे. इथे साधारणतः 4-5 मिनिटं झालेत. आपण पाहूयात आप्पे अगदी छान असे टमटमीत फुललेले आहेत. त्यांना ना आता आपण पलटी करून घेऊयात. अगदी इझिली पलटी होत आहेत. आपण खाली तेल सोडलंय ना त्याच्यामुळे आप्पे अजिबात चिटकत नाहीत आप्पे पात्राला आणि अगदी व्यवस्थित असे एका बाजूने शेकले. आता ना दुसऱ्या बाजूने हे आप्पे आपल्याला छान असे शेकून घ्यायचे आहेत. अजून थोडं थोडं तेल सोडूयात म्हणजे खालच्या बाजूने सुद्धा अगदी छान असे शेकले जातील आप्पे. आप्पे अगदी छान असे पलटून घेतलेत. आपण तेल सोडल्यामुळे ना ते अजिबात कुठेही चिटकलेले वगैरे नाहीयेत, अगदी इझिली सुटले जातात. बारीक गॅसवरती आपण ते छान असे शेकून घेत. आता ते पलटलेत आपण आणि पुन्हा 2-3 मिनिटं बारीक गॅसवरती छान असे शेकून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान गरमागरम असे आप्पे बनून तयार आहेत. आपण लगेचच यांना सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊयात.
इथे तुम्ही पाहू शकता अगदी गरमागरम असे आपले इन्स्टंट अप्पे तयार आहेत. आपण ना अजिबात उशीर न करता सगळ्यात पहिल्यांदा अप्पे टेस्ट करून घेऊयात. प्रचंड गरम आहेत. अगदी गरमागरम आणि छान झालाय. आपण आतमध्ये ना भाज्या वगैरे सुद्धा अगदी भरभरून टाकलंय. आणि ना तुम्ही इथे बटाट्याचं स्टफिंग पाहू शकता. आपण हा बटाटा आतमध्ये टाकला होता आणि अगदी छान असा बटाटा दिसतोय. आतून सुद्धा आपण आतून सुद्धा अगदी व्यवस्थित शिजला गेलाय. प्रचंड गरम आहे आणि जे बटाट्याचं स्टफिंग वगैरे टाकलंय ना दिसायला तर एकदम छान दिसतंय. आपण टेस्ट करून बघूयात कसं झालंय. कसं लागतंय? चटणी एकदम छान झाली. ते बटाट्याचं स्टफिंग टाकलं ना त्याच्यामुळे आपल्याला एकदम चार छान झालेत असं तुम्ही म्हणू शकता. खूप छान लागतंय. तुमची मुलं जर बटाट्याची भाजी खायला कंटाळ करत असतील ना तर तुम्ही याच्यामध्ये थोडस चीज टाकू शकता. आपण इथे बटाट्याची भाजी टाकली पण एवढं कमाल लागतंय ना. मुलांना टिफिन मध्ये द्यायचं असेल ना कधी तर बटाट्याची भाजी टाकून दिलं पाहिजे. खूप भारी लागतंय. उरलेली भाजीने उरलेली सिडलीचं पीठ होत. काय करायचं म्हणजे काय सुधारेल आणि बाकीचं खाण्याची इच्छा नव्हती कारण की आमचं भरपूर इडली आणि भरपूर डोसा खाऊन झाला होता ऑलरेडी. म्हणून हे ऑप्शन म्हणून पण खूप छान झाले चवीला आणि त्याच्यापेक्षा तुम्ही हे खाऊ शकता जास्त. खूप बरं लागतंय. चटणी बनवा सोबत मस्त वाले आणि नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा. कमाल रेसिपी झालेली आहे. इतकं भारी लागतंय ना खायला असं खातच राहावं असं वाटतंय. चला तर मग नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.